नमस्कार मंडळी, कशी आहात सगळे? चला एक पावसाळ्यातली मस्त अशी निसर्ग सहल करूया. गाडी निघाली, भल्या सकाळची ती वेळ. पुण्याहून 5 निघून उगवत्या सूर्यदेवाचं दर्शन थेट आम्ही भोरगावात घेतलं. भोरचं पावसाळ्यातलं रुपडं एखाद्या सजलेल्या नवरीची तुम्हाला आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही. इतकं हे सुंदर गाव आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे. भोर गावानंतरच निसर्गरम्य भोरदरा, तिथले डोंगर, जाताना लागणारं एकटंच वडाचं झाड आणि वळण्याचे रस्ते आळसावलेल्या मनाला अगदी ताजतवानं बनवतात. काही वेळातच आम्ही पोहोचलो ते निरा देवघर या निरा नदीवरील धरणाजवळ. ही निरा देवघर धरण 2000 बांधलं गेलं. हे 12 TMC धरण बांधताना धरणाच्या घाटातील जुना रस्ता मात्र या धरणाच्या पोटात गेला, त्यामुळे आत्ताचा रस्ता हा नव्याने बांधलेला आहे. या धरणाचा नजारा मोठा विलोभनीय होता. मस्त धरण आहे. धरणाच्या दरवाजांच्या पाण्याचा आवाज येतोय. छान वातावरणात आपल्याला निघायचे पुढे. चला, सकाळच्या रम्य वातावरणात गाडीने जाताना वेगवेगळ्या पशुपक्ष्यांची दर्शने आपल्याला इथे होतात. हे सगळं सावकाश पाहावं, त्यांना आपली चाहूल लागू न देता अनुभवावं, त्यातच खरी मजा आहे. पुण्याहून भोर मार्गे महाडला जाताना हा साधारण 20 लांबीचा डोंगराळ घाट मार्ग लागतो. इथून पुढे जो निसर्गरम्य घाट रस्ता सुरू होतो ना, तोच वरंदा घाट नावाने ओळखला जातो. निरा देवघर धरणापासून वळणावळण्याच्या रस्त्याने जाताना आपल्याला मोहून टाकतो तो इथला निळा भोर पाणीसाठा आणि सह्याद्रीच्या डोंगरावरची हिरवीगार झाडी. पश्चिम घाटाच्या सीमेवर वसलेल्या या घाटाच्या रस्त्याचा प्रवास फार आनंददायी असतो. वळणावळणावर असणारी हिरवीगार झाडी, उंचच उंच डोंगर रांगा, प्राणी, पक्षी, फुले, उंचावरून कोसळणारे धबधबे, तलाव, यामुळे नैसर्गिक पर्यटन स्थळाला पाहून आपण अगदी आनंदून जातो. पाण्याच्या आरशात झोकलेली डोंगरावरची झाडी व जवळच्या दरीतून खळखळ वाहणारे धबधबे आपल्या मनाला पार पार मोहून टाकतात. काही वेळातच आम्ही पोहोचलो ते एका छोटुशा धबधब्याजवळ. या धबधब्याजवळ थांबण्याचं एक खास कारण होतं. मस्त असा शिवतर गळीतला वरंदा घाटातला हा सुंदर असा धबधबा आहे. ऋषी 6 होता तेव्हा मी त्याला इथे आणला होता. आता बघा किती मोठा झालाय. काही काळ या आठवणींमध्ये रमून गेलो, मग पुन्हा पुढे निघालो. एकेका मोहून टाकणाऱ्या निसर्ग देखाव्यांचा रंगारंग सिलसिला अगदी सुरूच असतो. काही वळणावर पावसात दरडी कोसळल्या होत्या. आम्ही चहा पिण्यासाठी वरंदा घाटातील वाघजाई या मंदिराजवळ थांबलो. या छोटेखानी मंदिरात छान अशी वाघजाई देवीची मूर्ती आहे. पण भल्या सकाळी इथले स्टॉल्स सुरू नव्हते, पण पावसाळ्यात मात्र या ठिकाणी चहा, वडापाव, भजी अगदी मस्त मिळतात. आणि सर्वात खास बाब म्हणजे इथून समोरच्या डोंगर रांगांवर दिसणारे मस्त असे धबधबे. तसं पाहिलं तर हा प्रत्येक भटक्या जीवाचा वरंदा घाटातला आवडता स्पॉट असावा. आता हिरवे कडे, दऱ्या यांच्या खुशीत ढगांची दाटी दिसू लागली. अशातच रानफुलांनी सजलेल्या दऱ्या, धबधबे पाहणं म्हणजे तर कमालीचं सुख. याच घाटात येताना भोर भाटघर, निरा देवघर, रायरेश्वर, केंजळगड, मोहनगड, शिवतरगड अशी सुंदर ठिकाणे आपण पाहू शकतो.
हा घाट रस्ता पुरातन असून इंग्रजांनी 1857 मध्ये दुरुस्त केल्याचं समजतं. कितीतरी वेळ इथेच रमून राहिलो बरं का. पुढच्या वळणावरून कोकणातील गावं धुक्यात हरवताना पाहायला आम्ही तिथेच थांबून राहिलो. गाडी साईडला घेतली आणि हा नजारा पाहत राहिलो. या दऱ्यांमधून धुक्यांचे लोट डोंगर माथ्याकडे निघाले होते. वाटेतच घरून आणलेले डबे उघडून आम्ही जेवायला बसलो. काय सांगू त्या आसमंतातली ती चव, आहाहा. पोट भरून त्या घाटात हे निसर्ग सौंदर्य पाहत जेवण केलं. चटणी चपातीनं पोट भरलं. आज मितेला या घाट रस्त्याची स्थिती अतिशय उत्तम होती. मी आणि माझ्या मित्राचं कुटुंब असे 7 जण आम्ही गाडीमध्ये या सुंदर अशा प्रवासाला निघालो. सह्याद्रीच्या घाटामधून वरून खालची दिसणारी गावं पहा, सुंदर अशी गावं. त्याच्यामध्ये ढग आहेत आणि ढगांच्या खाली गावे, मस्त नजारा आहे. परिसर पाहून डोळे तर तृप्त झाले आणि निसर्गाची खेळ पाहण्यात नंतर आम्ही दंगून गेलो. इतर घाटांपेक्षा उंच सह्याद्रीच्या अप्रतिम रांगांचं दर्शन आणि घाट माथ्यावरून दिसणारा कोकणाचा भाग मोठा अप्रतिम दिसतो. इथून पुढे खरं तर आम्हाला धबधब्याला जायचं होतं. काही वेळाने आम्ही त्या वाटेने जायला निघालो. आता मन प्रसन्न झालं होतं. हा प्रवास संपूच नाही असं वाटायला लागलं. चला मंडळी, इथेच थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये आणि तेही एका सुंदर अशा धबधब्याला पाहायला. तोपर्यंत निसर्ग पहा, फिरत रहा, शिकत रहा. आयुष्य सुंदर आहे, मौज मजेत जगत रहा.